हॅलो फ्रेंड, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे छानशी मस्तपैकी रेसिपी, आणि ती रेसिपी कोणती तर चला मग आपण बघूया. आज आपली रेसिपी आहे ज्यूस, आणि तो आपण बनवणार आहे मोसंबीपासून. तर एकदम सोप्या पद्धतीने आपण तो कसा बनवलेला आहे तर चला आता आपण बघूया. ह्या मोसंबी घेतल्या आहेत आपण, त्याची वरची सालं काढून घेतलेली आहे, आणि ते आता आपण पुढच्या प्रोसिजरला बघू की आपण ते कसे केलेले आहे. हे आहे मिक्सर बिना इलेक्ट्रिकचे, जे तुम्ही हाताने टाकून करू शकता ज्यूस त्याचा. तर बघा, एकदम सोपा आहे. ज्यावेळेला तुमच्याकडे लाईट नसेल आणि तुम्हाला ज्यूस डेली प्यायचा असेल तर तुम्ही असं मिक्सर वापरू शकतात की ज्याला इलेक्ट्रिकची गरज नाही. त्याखाली आपण एक पॉट ठेवायचे जो ज्यूस खाली निघेल त्या साईडला, आणि वरच्या साईडने असं प्रेस करायचं आहे आणि एका साईडने आपल्याला फिरवायचं आहे. मोसंबी ही वरच्या साईडने दाबली गेली आणि फिरवलं गेलं की खाली हा ज्यूस निघतो. जर तुमच्याकडे असं मशीन नसेल तर तुम्ही सर्च करू शकतात, ऑनलाईन मागू शकतात किंवा मार्केटमध्ये तुम्ही मागू शकतात. बघा, असा ज्यूस निघतो आहे. आणि आता समर सीझन येणार आहे तर समर सीझनमध्ये अलग अलग ज्यूस आपण पितच असतो, असेही डेली पित असतो. तर असं झाल्यानंतर आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायची. बघू शकतात तुम्ही, साखर घेतलेली आहे आपण 2 ते 3 चमचे. याचे प्रमाण तुम्ही कमी करू शकता ज्यांना साखर नाही पाहिजे असेल. काळं मीठ घेतलेलं आहे आपण साधारण 1/2 चमचा, आणि त्यानंतर आईस क्यूब घेतलेत आपण, आणि हा आपण काढलेला ज्यूस. तर तो ज्यूस आता आपण व्यवस्थित गाळून घ्यायचा. चुकून त्यामध्ये काही बिया जर आल्या तर त्या जाऊ शकतात आपल्या पोटामध्ये, किंवा जाडसर भाग असतो. आणि त्यानंतर आपण ज्या 2 वस्तू घेतलेल्या आहेत, मीठ आणि साखर, मिठाचे प्रमाण तुम्हाला कमी लागत असेल तर कमी घ्या, आणि आईस क्यूब. समर सीझन म्हटलं म्हणजे आईस क्यूब तर पाहिजेच. तर व्यवस्थित हलवल्यानंतर आपला हा मोसंबी ज्यूस रेडी झालेला आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ज्यूसची मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.